महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होमगार्ड जवानांना त्वरित शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक युवक युवती शासनाच्या होमगार्ड या संघटनेत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कर्तव्य बजावत आहेत परंतु होमगार्ड कार्यालयाच्या चुकीच्या माहितीनुसार अनेक होमगार्ड्सना अपात्र ठरवण्यात आलंय हे होमगार्ड अनेक वर्षांपासून पंढरपूरची आषाढी वारी गणेशोत्सव नवरात्र उत्सव शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्री सिद्धेश्वर यात्रा मुहरम आदी सार्वजनिक उत्सवांसाठी तसंच यात्रांसाठी वेळोवेळी बंदोबस्ताचं कर्तव्य बजावतात तसंच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य करतात सोलापूर आणि महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांची एकूण परिस्थिती सारखीच असून त्यांना अपात्र ठरवल्यामुळं सेवेतून कमी केल्यामुळं त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अडचणी येत आहेत या अपात्र ठरवलेल्या होमगार्ड्सना पुन्हा त्वरित शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलत असताना केली अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यात असंख्य असे युवक होमगार्ड मध्ये गेले आठ ते दहा वर्ष कार्यरत आहेत पण अचानक त्यांना अपात्र ठरवलं गेलं आहे तिथे त्या कार्यालयाकडून त्या अधिकाऱ्याकडून पंढरपूरची वारी असेल इतर सण असतील त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्या कर्तव्य बजावत होते तरीही अशा युवकांना अपात्र ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांना त्यांचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो निर्माण झाला आहे अनेक वर्षापासून ते तिथे काम करत होते पण आणि मला महाराष्ट्रभर अशी एकंदरीत घटना दिसून आली आहे तर मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष वेधू इच्छित आहे या विषयाकडे आणि हे ज्यांना ज्यांना अपात्र ठरवलं आहे त्या सगळ्यांना पुन्हा एकदा सेवेमध्ये घेण्यात येवं यावं अशी मी विनंती